सगळं साहित्य घेतलं ना? हो, काय राहिलं तर उगाच खोळंबा नको. जीजे परीक्षेला निघालोय, आमचं आर्मीचं काम आतून झालंय. मग कशा जातोस परीक्षेला? अग आता नुसती परीक्षा द्यायची नावाला. नावाला म्हणजे? आता पैसे भरलेत म्हणल्यावर तसंच घुसणार ना, बाकीच्यांना डाऊट येऊ नये म्हणून परीक्षा द्यायची. अगं बया, असं बी असते वय. मग असंच असते, एवढे पैसे उगत दिले तुय. आता मला काय कळतंय बाबा यातलं? मामा येऊ का? ये आजा थांब. पुष्पा जा, दही साखर आणि तिच्या हातात ठेव. हॉल तिकीट घेतलं का? नाही, त्यामुळे तिकडच मिळणार आहे. मग ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक यू. काय रे क्या, कस काय? काय नाही, पेपरला चाललोय. कसला पेपर? ते आर्मीची लेखी परीक्षा आहे ना शीतल, मला आज बी तुझं गुड लक पाहिजे. अरे तू टेन्शन नको घेऊ, तुझा पेपर चांगलाच जाणार आहे. माझं गुड लक आहे तुझ्या बरोबर. इक्या, ते अब्दुल्ला ना आला वे. कोण अब्दुल्ला? त्यो नाही का वेगाने शादी में वाला, तुझ्या बरोबर येत असतो की काम नसताना. तू कस त्या आजीला काही बोलत जाऊ नको, माझ्या चिडते नंतर. हे तू माझा भाव आहेस, तुला काय बोला ना तर मला सांग, मग बघतीस त्याला. तुझ्या पाया पडतो बाई, पण तुमच्या दोघांच्या भांडणात माझं मरण होते. वय वय येऊ मरतोय. कर तोंड का फिरवलंस? तिचं तोंड बघितलं ना, उगाच फुकटच्या फुकट नाट लागायचं. मला तर तिलेल के बाबा, मी तिच्याकडं नुसतं बघितलं तरी पेपर सोपा जाते का नाही बघ. बस तिचं थोपड घेऊन पेपरला बसणारच आहे. भीतोय काय कुणाला? गंमत बघायची का? छान येते ना शीतल. अग बघ की काय रे, कुठं चाललंय? सांगितलं की मग अशी पेपरला चाललंय. तू नाही, अब्दुल्ला कुठं चाललाय? तू बी पेपरला चाललाय. लेटर आलं का? आलंय की? तुला नाही, अब्दुल्ला आलं का लेटर? चितले गप्पस की जरा का? मी काय भीते वे कोणाला?
किंवा काय बोललंय का तुला? बसलंय का निशांत आपला? बोलल की परीक्षेचं टेन्शन आलंय वाटत अब्दुल्ल्याला. ए शितले, हाक मारलीस का राजा? गाडी थांबव, गाडी थांबव पहिली. आता गाडी अजिबात थांबायची नाही, तुमच्यामुळे मला एकतर उशीर झालाय. आता गाडी डायरेक्ट साताऱ्यात थांबल आणि ज्याला उतरायचं ना त्याने उड्या मारा. भैया अब्दुल्ला कसा चिडतोय बघ. यास्मिन काय बोलू नको, अब्दुल्ला चिडतो बरं का? शितले माझी आई खूप बस की जरा क्या? तू पेपर मध्ये नंबर जरी टाकून आलास ना तरी बी पास होतोस का नाही बघ. आपलं गुड लक आहे तुझ्या बरोबर. शीतल हा माझा पण पेपर आहे. चांगलंय की मला पण दे की मग गुड लक. ए हिट सरकून बस. हॉल नंबर 2 मध्ये तुमचं काय? सतीश कदम सर आमचं हॉल तिकीट घेऊन येणार आहेत, मग आम्ही परीक्षेला जाणार. अरे पण फक्त 10 मिनिटं आलेत परीक्षा सुरू व्हायला, वेळ येते त्याला ना ते. मला लय कॉन्फिडन्स आहे, येते लवकर ते बघ. माहिती तुझा कॉन्फिडन्स. अरे पण उशीर झाला तर? अरे तू जा पुढं, आम्ही येतो मागणं. ठीक आहे नक्की जाऊ का? जा तू पुढं. ऑल द बेस्ट. थँक यू. ऑल द बेस्ट. जवळ जरा कॉन्फिडन्स ठेव, आम्ही आलोच 5 मिनिटं. रावले सर येतील लवकर, उशीर लागलाय. परत काय प्रॉब्लेम व्हायला नको. ए काय रे तुमचं इकडं? सर परीक्षेला आलोय. हॉल तिकीट दे का तुम्हाला? ओ आय नाही ना अब तक. ओ आएंगे तब हम जाएंगे पेपर को. हमको परीक्षा लेट द्यायला झाली तरी फरक नाही पडेगा. राहुल यार गप केल्या का? हॉल तिकीट आलं नाही म्हणजे? अहो नाही आलं अजून, आणायचंय. कोण आणणार आहे? ओ हमको एक जण पाठवून देणार आहे. कोण पाठवणार आहे? आर्मीवाले हॉल तिकीट स्वतः पोस्टाने पाठवतात, तुम्हाला कोण पाठवणार आहे? अहो आर्मीवालेच पाठवणार आहेत आम्हाला. येडा की खुळा. साहेब कोराला परीक्षेला आणलंय. त्याला हॉल तिकीट दाखवा तुमचं. ती मिळालं नाही अजून. मिळालं नाही म्हणजे? ते तुमचं साहेब घेऊन येणार आहे. कुठले साहेब? अहो ते सतीश कदम साहेब. सतीश कदम? कोण सतीश कदम? इथे कोणी सतीश कदम नाहीये. चला परीक्षा सुरू होतीये, तुम्ही सगळ्यांनी गेटच्या बाहेर थांबा. तुमचं हॉल तिकीट आलं की घेतो तुम्हाला. अहो पण हे बघा, मला तुमच्याशी वाद घालायला अजिबात वेळ नाही. तुमच्यामुळे इथं परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अजिबात त्रास नको, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बाहेर जाऊन थांबा. ओके चला प्लीज कोऑपरेट करा. चला बाहेर, चला 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 बाहेर प्लीज. अरे वैर लेखी परीक्षेचं लेटर येतं म्हणतात, आले का काय ते तुम्हाला? सतीश कदम सर म्हणाले तुम्ही डायरेक्ट जावा, तुम्हाला तिथं हॉल तिकीट पोहोचवायची सगळी व्यवस्था करतो म्हणाले. अरे मला पण असंच म्हणाले होते. अरे लेका आपल्याकडनं एवढं पैसे घेऊन आपलं काम केलं नाही का काय? यानं त्यानं फसवलं नसेल ना आपल्याला? पुढची जमीन इकून पैसे भरले, ती 1.5 लाख रुपये गोळा करून भरले ती.
ती भी गेलं तर संपलं सार। अरे मी तर घरची गुरं ऐकून पैसे आणल्यात। अरे माझ्या आजनं आमची समधी जमीन माझ्यासाठी गहाण ठेवून 1.5 लाख रुपये माझ्या हातावर ठेवल्यात। आता कोणत्या तोंडाने जाऊ मी त्यांच्याकडे। अरे माझ्या तर अप्पांनी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे दिलेत आणि इथं अजून सतीश सर आले नाही। लका आज्या आपलं पण पैसे गेलं का काय यांच्या सारखं। नाही नाही असं का नाही होणार, मी फोन लावून बघतो। अरे मी तर 10 वेळा फोन करून बघितलाय पण फोन काय लागेना। म्हणजे फोन लागत नाही, त्यानं आपल्याला फसवलं वाटत। संपलं सगळं, आता संपलं। नाही काका तुम्ही काळजी करू नका, आपलं पैसे नाही जाणार कुठं। आपण सगळ्यात आधी कुठं भेटलो त्यांना? अकॅडमी मध्ये। हा चला आपण सगळी जाऊ अकॅडमी मध्ये, तिथे ते 100% असतील। काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे, तिथे गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही। चला जाऊ आपण सगळी। सर तुमच्या इथलं सतीश कदम सर कुठे तो? सतीश कदम? हा कोण सतीश कदम? आओ ते ओ इथं पोरांना स्पेशल ट्रेनिंग देतात ते। अहो आमच्याकडे असं स्पेशल ट्रेनर कोण नाहीये। अहो असं कसं शक्य? तुमच्या इथे सर भेटलो आम्ही त्यांना। आमचा माणूस असता पण आम्ही ओळखला नसता का त्याला? बर तुमच्याकडे त्यांचा काही फोटो बिटो आहे? नाही फोटो बिटो काय नाही। तुमच्याकडे आहे का? नाही। बाकी काय माहिती त्यांच्याबद्दल? अहो ते आर्मी मध्ये होते। अच्छा पण तुमचं काय काम आहे त्यांच्याकडे? त्याने आमच्याकडून पैसे घेतलेत पोरांना आर्मीत भरती करतो म्हणून। किती पैसे भरले? 1.5 लाख रुपये। अहो आर्मी मध्ये असं पैसे देऊन भरती होता येत नाही। असं जर भरती होता येत असत तर प्रत्येक जण पैसे देऊन भरती झाला असता। आमच्या अकॅडमी मध्ये कोण आला असत मग? आमच्या अकॅडमी मधून पैसे भरून कुणीही भरती होत नाही, तुम्हाला कोणीतरी मूर्ख बनवतय। आज्या काय करायचं? हे पा तुम्ही आता माझा ऐक, तुम्हाला वाटते तेवढी ही गोष्ट साधी नाही। तुमच्या शिवाय आणखीन किती माणसं आहेत ते सांगता येत नाही। तुम्ही 7-8 जण आहात, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जावा आणि त्या माणसाच्या विरोधात कंप्लेंट करा। अहो पण त्यांनी शब्द दिला होता। अहो कुठल्या जगात वावरताय तुम्ही? तुम्ही फसले गेलेले आहात। सतीश कदम नावाचा असा कोणताही व्यक्ती आमच्याकडे नाहीये। तुमचे पैसे त्यांनी बुडवलेले मी सांगतो ना। आजा सावल्या चल, लय उशीर झाला। आजा पोलीस कंप्लेंट केली की आपण आता? हा लय नको टेन्शन घेऊ, सापडल तो जाणार नाही के। आईचं दागिनं घाण ठेवून पैसे आणलं होत। अरे सोडू की आपण? अरे पण आता टेन्शन घेऊन काय होणार आहे का? मी तर आमच्या बापून जमवलेलं सगळं पैसे दिल, बापूला कळलं तर काय होईल? मला घरात
पण घ्यायचं नाही. मी नाही जात घरला. हे रावल्या, तू नको टेन्शन घेऊ. कुठं नाही जात पैसे, पोलीस काढतील की उडकून. आईला काय होते काय कळलं? इतकी मेहनत करतोय तरी बी काय होईना? आजा होईल सगळं नीट. काय होईल? काय होणार नाही. नीट व्हायचं असत तर असं झालं नसत. माझं नशीबच फुटक. आता नशिबाला दोष देऊन का उपयोग आहे का? तरी सगळी सांगत होती पैसे भरून आर्मीच काम होत नसते. तिथं बसलो असतो, पुन्हा ट्राय केला असता तर बर झालं असत. आपली अक्कल शेण खायला गेली होती ना. आधीच मामाच्या जीवावर जगतोय. मामाला मदत करायचं राहिलं बाजूलाच, उलट डोक्याला ताप झालाय. आता लय उशीर होतोय. चले घरला चला. नाही नाही, कुठल्या तोंडाने घरी जाऊ. घरातल्या नका आलं पैसे पुढाले तर काय करू? आईची शेवटची आठवण घाण ठेवून पैसे उचललं होत. रावल्यानं बापूची आयुष्याची कमाई यात घातली. कुठल्या तोंडाने घरी जायचं रे? इतक्या तुझा मी नाही येणार. हरलो लगता आम्ही. काय गप घरी चालायचं? अरे देशासाठी लढायचं ना आपल्याला. मी असल्या संकटापासून लांब पाहते वे. हे बघ, फौजींना हरणं माहित नसतं. मुळात त्यांच्या रक्तातच नसतं. कसा असतो इंडियन फौजी? हजार संकट आली तरी त्याच्यावर मात करून दिमाखात उभा राहणारा. तुम्ही जर स्वतःला खरा फौजी मानत असाल ना तर संकटापासून पळू नका. हे आज्या रावल्या, आपण स्वतःला शिवाजी महाराजांच्या मावळीत समजतो ना, मग जरा विचार करा महाराजांवर त्या काळी किती संकट आली होती. ते जर त्या संकटापासून लांब पळले असते ना तर हे स्वराज्यच निर्माण नसतं झालं. जीव गेला तरी 72. संकटापासून पळणं मावळ्यांनाच काय, इंडियन आर्मीला बी मान्य नाही. तू म्हणतेस ते बरोबर आहे की आता घाबरून चालणार नाही. जे होईल ते फेस करायचं. रावल्या चल. अरे पण बापूला कळलं तर? कळलं तर नाही, आता तूच सांगायचं. मी बापू माझा जीव घेत्याल. अरे जीव घ्यायचा असता तर जन्मालाच घातलं नसतं. आणि हीच आपल्या भरतीची पहिली पायरी. जवान ना कभी हार मानताय ना मैदान छोड़ के भागताय.